नवापुरात लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान झालं. या आगीनं 3 घरांनाही आपल्या विळख्यात घेतलंय. सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये. शहरातील गजबजलेला भाग म्हणून ओळख असलेल्या नवापुरा भागातील कुशन गोदामाला आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता या आगीनं पूर्ण कुशन गोडाऊनला आपल्या विळख्यात घेतलं. काही मिनिटातच सुरुवातीला छोटी दिसणाऱ्या या आगीनं रौद्र रूप धारण केलं. आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कुशन गोडाऊनच्या आतमध्ये राहणाऱ्या काही नागरिक आतमध्येच अडकले होते. कुशन गोडाऊनला आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. या दरम्यान पोलिसांनी अग्निशामक दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण केलं. नवापुरा भागात रस्ते अरुंद असल्यानं अग्निशामक दलाच्या बंबांना आगीपर्यंत बंब घेऊन पोहोचणे शक्य नसल्यानं एक बंब घटनास्थळाच्या समोरून तर दुसरा अग्निशामक दलाच्या बंबानं मागच्या बाजूने पाण्याचा मारा सुरू केला. अग्निशामक दलाच्या 1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांना यात यश आलंय. या आगीत सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून आगीत अडकलेल्या नागरिकांना जवानांनी सुखरूप बाहेर काढले. ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र समजू शकलं नाहीये. या आगीत गोडाऊनवर परिसरातील लाखोंचा माल जळून खाक झालाय. सिलेंडर होते आतून तरी सगळे जास्त जळून 10 गाड्या सिलेंडर सिलेंडर ते झालं नाही का बस नाही एक पण नाही झालं ते जेव्हा सगळं वाचले फक्त तेवढे काढले आम्ही सगळे चौरामधून एकदम धूर दिसला. आम्हाला वाटलं तर तिकडेच जाधव मंडीमध्ये लागली बांबू गल्लीमध्ये पण नंतर पाहिलं तर इकडे लागली. बाहेरची गाडी आली होती का नाही टाइमवर खूप उशिरा आली ती 1.5 तास नंतर आली. 4:40-42 के बीच में यहाँ पे आग लगी. मेरे आदमी ने बोला सेठ आग लगी तो हम बाहर निकल के गए और देखा तो आग लगी है तो पीछे डायरेक्ट हमारे एग्जैक्ट दुकान के बाजू में उनकी गली है जहाँ आग लगी है वहाँ चले गए हम अंदर. उनके लेडीज को बोला आग लगी है आपके घर में निकलो बाहर. और फिर उनके जो काम करने वाले लेबर थे वो सब भाग गए और उनके फिर लेडीज बाहर आ गए और अग्निशमन की गाड़ी 1 घंटे के बाद आई और उन लोगों ने कोई भी आग बुझाने में कोई मदद नहीं की. यहाँ के आजू बाजू के लोगों ने सब किया. मोहल्ले वालों ने काम किया. उनके पास टॉर्च नहीं है. उनके पास टॉर्च नहीं है. साथ में रहता है ना. टॉर्च नहीं है. उनके पाइप फूटे हुए हैं. उनके